विद्यार्थी मित्र हो, या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत वर्ग 5 नवोदय विद्यालयाशी संबंधित इंग्रजीचा एक पॅसेज नंबर 8. पॅसेज कसा सोडवायचा या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा पॅसेज नंबर 8. बँक्स आर प्लेसेस वेअर पीपल कॅन कीप देअर मनी. बँक्स असे ठिकाणं असतात ज्या ठिकाणी लोक त्यांचे पैसे ठेवतात. मोस्ट पीपल यूज बँक्स टू सेव्ह मनी इन देअर सेव्हिंग अकाउंट्स. आणि बरेचसे लोक सेव्हिंग अकाउंट काढून त्या ठिकाणी आपले पैसे ठेवतात. अँड टू पे मनी फ्रॉम देअर चेक अकाउंट्स. आणि काही लोकांना पे करतात पैसे फ्रॉम देअर चेक अकाउंट्स. टुडे व्हेन पीपल अर्न मनी फ्रॉम देअर जॉब्स. आता बघा, लोक पैसा कमवतात त्यांच्या जॉब्समधून. देअर पे चेक्स आर ऑपन इलेक्ट्रॉनिकली डिपॉझिटेड इन टू देअर सेव्हिंग अकाउंट्स. आज रोजी लोकांचे चेक्स हे त्यांच्या पे अकाउंट्समध्ये इलेक्ट्रॉनिकली डिपॉझिट होत आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली किंवा ऑनलाईन पद्धतीने डिपॉझिट होत आहेत. देन दे कॅन पे देअर बिल्स बाय रायटिंग चेक्स फ्रॉम देअर अकाउंट्स ऑर पे ऑनलाईन वेअर देअर बिल्स आर इलेक्ट्रॉनिकली कनेक्टेड टू देअर बँक अकाउंट्स. त्यांना ज्या ठिकाणी बिल पे करायचं असेल त्या ठिकाणी जर त्यांनी चेक दिला तर इलेक्ट्रॉनिकली त्यांचं बिल त्यांच्या चेकच्या माध्यमातून थर्ड पर्सनला किंवा सेकंड पर्सनला जिथं त्यांना ते बिल पे करायचं आहे त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जातात. बँक्स आल्सो गिव लोन्स टू पीपल. बघा, बँक्स आता लोकांना पण लोन देते. बँक्स यूज द मनी दॅट देअर कस्टमर्स डिपॉझिट टू लेंड टू पीपल टू बाय न्यू हाऊसेस कार ऑर टू स्टार्ट बिझनेसेस. बघा, लोक बँकेमध्ये पैसे ठेवतात आणि त्याच पैशाचा वापर बँक कशासाठी करते? लोकांना घरं देण्यासाठी, लोकांना कारचं लोन देण्यासाठी, हाऊसिंग लोन देण्यासाठी, किंवा लोकांनी बिझनेस स्टार्ट केला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना फायनान्स बँक देते. दस द बँक मेक्स मनी फ्रॉम लेंडिंग बाय चार्जिंग इंटरेस्ट. बघा, आता या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडते. पहिला प्रश्न आहे, बँक्स मेक मनी बाय. बँका त्यांचा पैसा बनवतात, तयार करतात, वाढवतात कशा प्रकारे? या वाक्यामध्ये बघा, दस द बँक मेक्स मनी फ्रॉम लेंडिंग. लेंडिंग म्हणजे उसनवारी देऊन बाय चार्जिंग इंटरेस्ट. आता या ठिकाणी पहा, ऑप्शनमध्ये ए ऑप्शन आहे, चार्जिंग इंटरेस्ट ऑन लोन्स. हे ऑप्शन तर हे आन्सर राहू शकते. सेकंड पहा, सेव्हिंग द मनी, पैशाची बचत करून पैसा वाढवते, नाही. सी, पेमेंट्स बाय बिल, बिलचे पेमेंट्स करून पैसा वाढवते, नाही. डी, बाईंग हाऊसेस, हाऊसेस विकत घेऊन पैसा वाढवते, नाही. याचं उत्तर आहे ए, म्हणजे चार्जिंग इंटरेस्ट ऑन लोन्स, लोन देऊन त्यावर इंटरेस्ट चार्ज करून. दुसरा प्रश्न आहे, ऑनलाईन पेमेंट्स मीन्स. ऑनलाईन पेमेंट्स म्हणजे काय? तर याचं आन्सर बघा काय, पेईंग बाय चेक, चेकने पेमेंट केलं तर ऑनलाईन होते का? नाही. बी, पेईंग इलेक्ट्रॉनिकली होऊ शकते. सी, पेईंग बाय कॅश, कॅश पे केलं म्हणजे ऑनलाईन होते का? आणि डी, रीपेईंग ऑफ लोन, म्हणजे लोन रीपेमेंट जर लोनचं केलं तर ऑनलाईन होते का? तर ऑनलाईनचा अर्थ आहे ज्या गोष्टी, एक गोष्ट आहे मॅन्युअली, म्हणजे जर आपण बँकेमध्ये गेलो आणि पैसे भरले तर हे झालं मॅन्युअली. तेच आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून, आपल्या खात्यामधून आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो. हे कसं होऊ शकते? हे इलेक्ट्रॉनिकली होते, म्हणून ऑनलाईनचा अर्थ आहे इलेक्ट्रॉनिकली. बी. तिसरा प्रश्न, अ बँक इज अ प्लेस व्हेअर मोस्ट पीपल. बघा, पहिल्याच लाईनमध्ये आन्सर आहे, बँक्स आर प्लेसेस व्हेअर पीपल कॅन कीप देअर मनी. ऑप्शन बघा, अ बँक इज अ प्लेस व्हेअर मोस्ट पीपल पे देअर बिल्स, स्टार्ट अ बिझनेस, कीप देअर मनी, रिसीव्ह लोन्स. तर याचं आन्सर आहे सी, कीप देअर मनी. चौथा प्रश्न, व्हॉट डू बँक्स डू विथ द मनी डिपॉझिटेड बाय कस्टमर्स. कस्टमरने डिपॉझिट केलेल्या पैशाचं बँक काय करते? ए, सेव्ह इट, त्याला सेव्ह करते. बी, गिव लोन्स, लोन्स देते, कर्ज देते. सी, रिटर्न इट टू डिपॉझिटर्स, तेच डिपॉझिटरला परत करते. की डी, टॅक्स पीपल, लोकांना टॅक्स लावते. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसेल, बँक्स आल्सो गिव लोन्स टू पीपल. बँक लोकांना कर्ज देते. बँक्स यूज द मनी दॅट देअर कस्टमर्स डिपॉझिट टू लेंड टू पीपल टू बाय न्यू हाऊसेस, न्यू कार्स ऑर टू स्टार्ट बिझनेस.
म्हणजे बघा, लोकांनी टाकलेले पैसे, लोकांनी बँकेमध्ये ठेवलेले पैसे, बँक त्याच लोकांना किंवा इतरही लोकांना कर्जाच्या स्वरूपामध्ये परत देते, मग कोणाला घर घेण्यासाठी, कोणाला कार घेण्यासाठी, कोणाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. तर याचा ॲन्सर होईल बी, गिव्ह लोन्स. शेवटचा प्रश्न आहे, टू डिपॉझिट मीन्स. टू डिपॉझिट म्हणजे काय? टू डिपॉझिट या शब्दाचा अर्थ काय? तर डिपॉझिटचा अर्थ ए आहे ऑप्शन, टू पुट ठेवणे, टू सेव वाचवणे, टू पे पे करणे पेमेंट करणे, टू चेक तपासणे. बघा, डिपॉझिट शब्द कुठे कुठे दिसतो आपल्याला, बघा, ऑफन इलेक्ट्रॉनिकली डिपॉझिटेड इन टू देअर सेव्हिंग अकाउंट, त्यानंतर कस्टमर्स डिपॉझिट टू. तर या ठिकाणी डिपॉझिट म्हणजे काय? तर डिपॉझिट म्हणजे आपली रक्कम आपण बँकेत नेतो आणि आपल्या खात्यात ठेवतो, तर त्याला म्हणतात डिपॉझिट. डिपॉझिट म्हणजे ठेव, रक्कम ठेवणे, टू पुट. ए ॲन्सर आहे ए. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारच्या खूप साऱ्या व्हिडिओजसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.